नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यामध्ये निघालेल्या पिून हमाल लिपिक आणि स्टेनो या भरती बाबाची सविस्तर माहिती पाहणार आहोत म्हणजे मित्रांनो यामध्ये पात्रता काय असणार आहे याची एज लिमिट काय असणार आहे तुम्हाला किती एक्झाम शुल्क भरावी लागेल अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल करा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे भरती निघालेली आहे त्या पदासाठी किती जागा होत्या आता कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे हे पण आपण पाहिलेलं होतं जर तुम्ही तो व्हिडिओ पाहला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुमच्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहे हे तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी यादी लागणार आहे पाचशे अडुसष्ट जागेसाठी लघुलेखक आणि लागणार आहे एकशे शेहेचाळीस वेटिंग लिस्ट लिपिकच्या एकूण जागा आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव यादीसाठी आणि प्रतिक्षादीसाठी सातशे साथ जागा आणि शिपाई व हमाल याची जागा आहे बाराशे सहासष्ट यादी आणि एक तीनशे अठरा यादी आणि मित्रांनो या ठिकाणी जागा दिलेल्या कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत तुम्ही जिल्ह्यानुसार जागा, जा जागा या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला ज्या जिल्ह्यात अर्ज भरायचा त्या जिल्ह्यात जागा या ठिकाणी चेक करायचा आणि मित्रांनो ह्या सर्व जागा ओपन असणार आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्या कासाठी किती जागा आहे हे जाहीर केलेलं नाही आहे तुम्हाला सर्व जागा ओपनच असणार आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण पाहणार या सर्व पदाची पात्रता काय मागितली आहे तर पहिली पोस्ट लघुलेखक श्रेणीतील याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ठीक आहे लॉ कायद्याची पदवी आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे त्या जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भराल त्याची प्रादेशिक भाषा जी असते त्याचं ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक आहे तसेच बघा सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टखलेखक बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र इंग्रजी लघुलेखक मागितलेला आहे शंभर प्रतिशब्द मिनिट लक्षात ठेवा इंग्रजी स्टेनो मागितले शंभर शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक मग शंभरपेक्षा जास्त या ठिकाणी चालते आणि मराठी मागितलेला आहे ऐंशी शब्द प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे इंग्रजी स्टेनो मागितले शंभर त्यापेक्षा जास्त चालेल आणि मराठी मागितलं ऐंशी आणि त्यापेक्षा जास्तच या जास ठिकाणी जास चालते ठीक आहे आणि यामध्ये मराठी टायपिंग मागितली आहे मित्रांनो थर्टी मराठी टायपिंग थर्टी असणे गरजेचं आहे आणि इंग्लिश टायपिंग आहे फोर फोरोटेप दोन्ही टायपिंग या ठिकाणी मागितलेलं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर कोर्स पण मागितलेला आहे कॉम्प्युटर कोर्सचे नावही दिलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॉम्प्युटर कोर्स अस एखादं झाला असेल तर तुम्ही यासाठी था। अर्ज भरू शकता तर बघाय मित्रांनो दुसरी पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि कायद्याची पदवी जर असेल तुमच्याकडे म्हणजे लॉ वगैरे झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि ज ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज भरायचा त्या जिल्ह्याची तुम्हाला प्रादेशिक भाषा येणे गरजेचं आहे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी टायपिंग मागितले इंग्रजी मागितल्या फोर्टी आणि मराठी आहे थर्टी दोन्ही टायपिंग या ठिकाणी असणे गरजेचं आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर कोर्स पण मागितलेला आहे आणि शिपायो हा मला या पदाची पात्रता सातवी पाच सातवी पाच असणे गरजेचं आहे आणि त्याची शरीर टी चांगली असावी ठीक आहे सातवी पाच आणि शरीर असे चांगले असणे गरजेचं आहे अशा तीन प्रकारच्या पोस्टिंग मित्रांनो आणि तिची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे शिपाई व हमाल या पदासाठी तुम्हाला सातवीचे गुण असणे बंधनकारक आहे बघा शिपाई किंवा हमाल पदासाठी जर उमेदवाराने इय सातवी परीक्षा व पुढील उच्च पात्रता म्हणजे आठवी नववी दहावी किंवा बारावी इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि त्यांच्याकडे तिच्याकडे येतं सातवीचे गुणपत्रक नसेल तर तिने ऑनलाईन अर्ज भरताना काल्पनिकरित्या सातवी साडी पन्नास टक्के गुण म्हणजे एकूण गुण शंभरपैकी पन्नास गुण मिळाले तर तुम्हाला या ठिकाणी असं करावं लागेल ठीक आहे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तर तुम्हाला हे करावं लागेल एकूण गुण शंभर टक्काचे आणि प्राप्त गुण पन्नास करायचे ठीक आहे परंतु ज्या उमेदवाराने उच्च पात्रता म्हणजे आठवी नववी दहावी बारावी वगैरे परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर त्याने तिने सातवीमध्ये मिळालेल्या प्रत्येक गुणाचा उल्लेख करावा त्या संदर्भातील किमान पात्रता प्रमाणपत्र संबंधित शाळेने जाहीर केलेले अपलोड करावे जर मित्रांनो फक्त तुम्ही सातवी पास आहे तर तुमच्याकडं सातवीची मार्कशीट या ठिकाणी मागितलेली आहे ठीक आहे तुम्ही शाळेतून जाऊन सातवीची मार्कशीट घेऊन यायची जर तुम्ही फक्त सातवी पास असाल तरच जर तुम्ही आठवी नववी दहावी पास असाल तर तुम्ही हे माहिती ऑनलाईन भरतानी टाकू शकता ठीक आहे जर तुम्हाला सातवीचे मार्कशीट उपलब्ध होत असेल तर तुम्ही ते सातवीचे मार्कशीट अगोदर घेऊन यायची नंतर अर्ज भरायचा ठीक आहे यासाठी जे वयोमार्धा ठरवण्यात आलेली आहे ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगिरीला आणि मागासवर्गीय अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमार्धा राहणार रा. आहे लक्षात ठेवायचा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगिरी आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मांगासवर्गीयांना तर मित्रांनो हा अर्ज भरते तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल आणि ही एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरीला एक हजार आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये तर मित्रांनो यामध्ये तुमची नियुक्ती हे चाळणी परीक्षा आणि कौशल्य चाचणीमार्फत केल्या जाणार आहे तर पाय या ठिकाणी कोणत्या पदासाठी कशा प्रकारचा सिलेबस आहे आणि कशाप्रकारे तुमची चाचणी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे बघा तुमची चाचणी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे कोणकोणत्या पदासाठी होणार आहे बघा तुमच्या अगोदर चाळणी परीक्षा घेतल्या जाणार आहे लघु लेखकसाठी चाळणी परीक्षा नाही आहे तर कनिष्ठ लिपिकसाठी होणार आहे चाळीस गुणाची आणि शिपाईसाठी शिपाई व हमालसाठी होणार आहे तीस गुणाची चाळणी परीक्षा ठीक आहे आणि मित्रांनो तर बघा इंग्रजी लघुलेखक चाचणी होणार आहे लघु लेखक यासाठी वीस गुणाची मराठी लघुलेखक चाचणी वीस गुणाची इंग्रजी टंकलेखन चाचणी लघु लेखक आणि लिपिक या दोन्ही पदासाठी होणार आहे मराठी टंकलेखक चाचणी लघु लेखक म्हणजे स्टेनो आणि लिपिक या दोन्ही पदासाठी होणार आहे आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणी होणार आहे दहा गुणाची तुमची फक्त शिपै हमालयासाठी आणि मुलाखत होणार आहे मित्रांनो तुमची गुण स्टेनो वीज गुण लिपिक आणि दहा गुण शिपयो हमालया पदासाठी शंभर गुण असणार आहे एकूण गुण शंभर स्टेनोसाठी लिपिकसाठी शंभर गुण आणि शिपाईसाठी पन्नास गुण ठीक आहे अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर तुमची चाळणी परीक्षा बघा इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आणि चालू घोडामोडी ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपी आणि शिपाई किंवा हमाल त्यांच्यासाठी चालणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतली जाणार आहे ठीक आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाची चालणी परीक्षा तुमची घेतल्या जाणार आहे मराठी व इंग्रजी भाषेत तुमचे प्रश्न या ठिकाणी राहणार आहे चाळीस गुणांसाठी लिपिकची आणि तीस गुणांसाठी शिपाई व हमाल यासाठी मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी कॉम्प्युटरवर पण तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर शिपाई व हमाल या पदासाठी जर अर्ज भरायचा असेल तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला शाळेतून सातवीची मार्कशीट मिळेल कारण आता जो निकाल लावण्यात आलेला होता शिपाई व हमाल या पदाचा तर जास्तीत जास्त जे विद्यार्थ्यांनी सातवीची मार्कशीट लावलेली होती त्यांची नावं आलेले होते म्हणून मित्रांनो प्रयत्न करा की तुम्हाला सातवीची मार्कशीट मिळेल असा हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अठरा डिसेंबर सायंकाळी सहा सा वाजेपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं अठरा डिसेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर मित्रांनो जरी तुम्हाला संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम पॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळवू दे ठीक आहे किंवा ते खाली जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून पण तुम्ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावून तुम्ही डी पीडीएफ डाउनलोड करू शकता व्हिडिओ खूप महत्त्वाचा मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा, ला करा। धन्यवाद